नमस्कार मित्रांनो, नवक्रांती ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी आपण इनोव्हेटिव्ह असे नवीन प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो की जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवाला नवीन नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीच्या वस्तू खरेदी करायला आणि वापरायला मिळाव्या आणि शेतीला चांगल्या पद्धतीनं वापर झाल्यानंतर शेती चांगली पिकल अशा हेतून आपण ह्या वस्तू बनवत असतो, खरेदी शेतकरी बांधव करत असतात. आज या ठिकाणी आपण हा जीटी शक्ती कंपनीचा हा पाठीवरचा पेट्रोलचा 76B होंडा टाईप मॉडेल या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे बघा, इथे या ठिकाणी होंडा असं तुम्हाला दिसत असेल. तर कुठली एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जेव्हा एखादा पंप बनवत असते तेव्हा काही वस्तू दुसऱ्या कंपनीच्या ॲड करते. तर तसं जीटी शक्ती कंपनीने होंडाचं इंजिन ॲड करून हा जीटी शक्तीचा डायमंड मॉडेल आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेला आहे. आणि हा पंप कुठं मिळेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आणि ऑल इंडियात कुठेही तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता, ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर मित्रांनो, हा पंप घेण्यासाठी आपले सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत. कुठून आला आपण? नंदूर तालुका मुंगडा जिल्हा सोलापूर. काय नाव आपलं? सतीशराव साहेब भोजने. तालुका? मंगळवाडा. बघा, या मंगळवाड्यावनी भोजने साहेब या ठिकाणी आपले शेतकरी बांधव काय कशामध्ये वापरायचं आपल्याला? आपला तुरीची फवारणीसाठी आहे. तुरीच्या फवारणीसाठी हा पंप एक नंबर आहे. ह्याचा डेमो पण आम्ही ह्यांना दाखवलेला आहे. आता ह्या पंपाबरोबर काय साहित्य येत आहे ते आपण बघूया. तर आमचे हे प्रदीप मिस्त्री या ठिकाणी ह्या पंपाबरोबरचे सगळं साहित्य जे काही येतं ते सगळं या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहेत. बघा, दोन गन या ठिकाणी काय काय तुम्हाला दिलं यासोबत? दोन गन आणि प्रेशर कसा वाटला तुम्ही? फुल प्रेशर आहे आणि ॲव्हरेज आहे. बरं, तुम्हाला इथं डेमो करून दाखवला. पण प्रत्येक शेतकऱ्याला इथं आम्ही काय डेमो करून दाखवत नाही. आज एक वेळ होता आम्हाला, म्हणून साठी तुम्हाला आम्ही हा डेमो. कसा वाटला डेमो? एकदम छान वाटला आणि प्रेशर फुल आहे. तर मित्रांनो, जर हा पंप एक नंबर क्वालिटीचा, याच्यामध्ये 20 लिटर टाकी असणार आहे. बरेच माझे शेतकरी बांधव 20 लिटर आपण टाकी का ठेवली? 25 लिटर ओरलोड होते ती टाकी, चालण्यासाठी ओरलोड होते. बरोबर. म्हणजे आपल्या ह्या भोजने साहेबाचं असं म्हणणं आहे की 25 लिटर टाकीचा पंप ओरलोड होतोय. आणि ह्याचं 4-स्ट्रोक इंजिन आहे, बरोबर का? हो. 4-स्ट्रोक इंजिन होंडा टाईप असल्यामुळं, 4-स्ट्रोक इंजिन होंडा टाईप असल्यामुळं हा वजनाला हलका आणि वापरायला सोपा अशा पद्धतीचा हा पंप जीटी शक्ती कंपनीचा नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन आपण सरगम चौकात आल्यानंतर टेंभुर्णी रोडला जाताना रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर आपलं हे दुकान आहे. हा जो आपला पाठीमागे दुकानचा हा गोडाऊन आहे आणि दुकान पुढं आहे. तर या ठिकाणी बघूया आपण हे टूलकिट या ठिकाणी ह्या दिलेलं आहे. पण सगळं हे टूलकिट हे हेवी क्वालिटीची पाईप आहे. प्रत्येक वस्तूमध्ये क्वालिटी आहे मित्रांनो. तुम्हाला हा पंप म्हणजे अशा सारखा पंप 5,500 रुपयाला सुद्धा मार्केटमध्ये बसतो. परंतु हा पंप तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा पंप मिळणार नाही मित्रांनो. तर ही पाईप आहे. त्यानंतर हे दोन गन आहेत. हे गन कसा जोडायचा जरा दाखवा. तर बघा, हा गनाला ही अशी मोठी येते हातामध्ये आणि ह्या मोठ्याला आपण हा एक गन झाला. हा सेपरेट गन आहे. जवळजवळ 2.5 फुटी गन आहे. हा जास्तच येईल. 2.5 फुटी आपण म्हणूया. हा 2.5 फुटी गन आहे. त्यानंतर ह्याला हा एक 3 नोझल म्हणजे 1, 2 आणि 3 नोझल असणारा हा एक मोठा गन आहे. ह्यानं कमी पाणी जातं मित्रांनो. 3 नोझल असतील पण तुषार चालतं. आणि तुम्हाला जर हा पंप पाठीवर घेतल्यानंतर बरंच पडेकडलं अंतर कव्हर होतं, म्हणून साठी हा गन एक नंबर आहे. आणि बेल्टची जर क्वालिटी बघितली तर ही बेल्टची क्वालिटी जी आहे ती एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो. बघा, गादीची बेल्ट आहे म्हणजे कुठेही पाटीला रुतणार नाही. अशा पद्धतीनं हा पंप डायमंड मॉडेलचा. तर इथं पंपाची ही जी काही क्वालिटी आहे, बंद बटन आहे कमी जास्त आणि पाणी कमी जास्त करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ह्याला एका जागेला ठेवून तुम्ही 1,000 फुटापर्यंत पाईप फवारू शकता. म्हणजे एका जागेला पंप ठेवला ना, 1,000 फुट जर पाईप जोडली तर हा पंप 100 न 101% हा चालतो मित्रांनो. असा पंप
खरेदी करायचं असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आम्हाला व्हॉट्सअप करा. आमचे नंबर आहेत 885-7100 आणि 885-7200. मित्रांनो तर पुन्हा एकदा आम्ही तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो तुम्ही पंप खरेदी केल्याबद्दल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला काय बोलायचं असेल बोला. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो अगदी तुरीच्या फवारणीसाठी आणि हा पंप खरेदी केलेला आहे. आपल्या दुकानामध्ये आपले मेकॅनिक आहेत प्रदीप मिस्त्री, तर तुम्ही हे पंप दुरुस्त करू शकता का? हो करू शकतो. तर किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? 5-7 वर्षाचा अनुभव. 5-7 वर्ष आपल्या ह्या दुकानामध्ये काम करत असणारे प्रदीप मिस्त्री ह्या पूर्ण पंपाचं जे इंजिनची माहिती तुम्हाला सांगतील की आता हायजामध्ये 139 एक मॉडेल येतं साधं मॉडेल आणि हा होंडा टाईप मॉडेल आहे बरोबर. तर ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? मित्रांनो ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक असा आहे, ह्याचा जो क्रँक आहे ह्याच्या क्रँकला फिरवण्यासाठी बेल्ट येतो, त्यामुळे ह्या इंजिनचा मेंटेनन्स सर्वात जास्त कमी येतो. आणि ते 149 जे मॉडेल आहे, 149 जे मॉडेल आहे ते जे मॉडेल आहे त्याच्या क्रँकला फिरवायला लहान फायबर गिअर येतो, तो जर फायबर गिअर खराब झाला त्या बॉडीला गाळा पडतो, त्यामुळे त्याचा मेंटेनन्स जास्त निघतो, त्यामुळे हे मशीन सगळ्यात योग्य आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं अगदी माझं म्हणणं राहू द्या, परंतु हे मिस्त्री आज 5-6 वर्षापूर्वी अनुभव असणारे मिस्त्री आपल्याकडे आहेत. तुमच्या पंपाला काय होणारच नाही मित्रांनो, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की तुमचा पंप 1 नंबर चालणार आहे. पण जरी झालं तरी सुद्धा तुमचा पंप रिपेरिंग आमच्याकडे होऊ शकतो, पेअर पार्ट आमच्याकडे मिळतात, वस्तू तुमची 1-10 रुपयाच्या नटासाठी पडून राहणार नाही. कारण का माझ्याकडे बरेच शेतकरी बांधव येतात की आम्ही या ठिकाणी वस्तू घेतली त्याचे पार्ट मिळणार, त्या ठिकाणी वस्तू घेतली पार्ट. हां, आमच्याकडे सुद्धा पार्ट जर नसतील तर आम्ही कंपनीकडून मागवून घेतो, पण शेतकऱ्याला आम्ही वचनबद्ध आहे देण्यासाठी. मित्रांनो जरी कुणाला काय अडचण आली आम्हाला व्हॉट्सअप करा, फक्त आमच्याकडे घेतलेल्याच लोकांनी आम्हाला व्हॉट्सअप करा, कारण बाहेरून सुद्धा बरेच शेतकरी आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की आम्ही अमुक ठिकाणी वस्तू घेतली, तर आम्ही त्यांना सर्व्हिस नाही देऊ शकत. सॉरी मित्रांनो, कारण आमच्याच कस्टमरला सर्व्हिस देणं महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी आपल्याला मिस्त्रीचा अनुभव मिळालेला आहे, कुणाचा काही घोटाळा झाला तर आमच्याकडे पार्ट आहेत, वस्तू 1 नंबर आहे मित्रांनो. आणि अशाच प्रकारच्या वस्तू आपल्याकडे असतील की हा जो ब्लोअर असेल, अनेक वस्तू आता ह्याच्यामध्ये मी जास्त जात नाही, ह्याच्या आमचं जे खाली एक चॅनल आहे सदस्य घ्या म्हणून, खाली लाल ह्याच्यामध्ये आहे बघा, किंवा सबस्क्राईब करा तर त्याला दाबा मित्रांनो एकदा, म्हणजे काय होईल की तुम्हाला आणखीन असे नवीन नवीन व्हिडिओ येतील. धन्यवाद मित्रांनो. आणि कुठून जरी आला तर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोरला भेट द्यायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.